ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जालना घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीत मराठा समाजाच्या वतीने आंदोलन। जालना येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून घटनेच्या निषेधार्थ भागात आंदोलन करण्यात येत आहे। इचलकरंजीमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलन करण्यात आले। सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने कॉम्रेड केएल मालाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी घटनेच्या तळापर्यंत जाऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावामध्ये मराठा बांधवांकडून उपोषण सुरू असताना आंदोलकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं समोर येत आहे। आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। महात्मा गांधी पुतळा येथून सर्वजण चालत कॉम्रेड मलाबादे चौक येथे घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असून याचा जाहीर निषेध करतो। राज्य शासनाने जालना जिल्ह्याच्या एसपींना तात्काळ निलंबित करून मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन मराठा समाज आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला। त्याचबरोबर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली। यावेळी संतोष सावंत, मदन कारंडे, सुरेश दादा पाटील, अमृत भोसले, आनंदराव नेमिष्ठे, मनोज साळुंखे, संजय जाधव, नितीन जांभळे, मोहन मालवणकर, शहाजी भोसले, अमर जाधव, नागेश पाटील, धनाजी मोरे, विजय मुतालिक, भारत बोंगारडे, शशिकांत मोहिते, दीपक रावळ, आनंद माणी आदींसह समाज बांधव उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।